नमस्कार मित्रांनो मी आय ज्ञानेश्वर कव्हर स्वागत आहे आपलं डी मल्टी आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो व्हिडिओच्या थमनेलमध्ये आपल्याला कळलेच असेल की हा व्हिडिओ नेमका कशासाठी असणार आहे तर मित्रांनो राज्य शासनाच्या उच्च शिक्षण संचालनातर्फे राबवल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे आता विद्यार्थ्यांना एकतीस मेपर्यंत शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येणार आहे शिष्यवृत्ती अर्जासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने महा डी बी टी हे संकेतस्थळ विकसित केले आहे त्यात उच्च शिक्षण संचालनालय मार्फत राबवल्या जाणाऱ्या चौदा शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे या योजनांसाठी शैक्षणिक वर्ष दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसकरिता पात्र असूनही अद्याप अर्ज न केलेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करण्यासाठी तीस एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती मात्र अनेक विद्यार्थ्यांनी अद्यापही अर्ज केलेले नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजनाचा अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी उच्च शिक्षण विभागाकडे करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाने शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी एकतीस मेपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे तसेच संबंधित अर्जाची महाविद्यालय आणि विभागस्तरावर पडताळणी करण्यासाठी अनुक्रमे दहा जून आणि सतरा जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उच्च शिक्षण संचालक डॉक्टर धनराज माने यांनी परिपत्रकाद्वारे दिलेली आहे तर मित्रांनो तुम्ही जर शिष्यवृत्ती योजनांचा अर्ज भरणार असेल तर लवकरात रो लवकर हा महिना संपाच्या आत म्हणजेच एकतीस मेपर्यंत भरून टाका कारण ही जे काही मुदत होती तर ही एप्रिल महिन्यामध्येच होती परंतु शिष्यवृत्तीसाठी एकतीस मेपर्यंत आपल्याला मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर ज्याने पण कोणा अर्ज भरला नसेल तर लवकरात लवकर अर्ज भरा आणि या योजनेचा तुम्ही लवकरात लवकर लाभ घ्या म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमची शिष्यवृत्ती भेटेल त्यालाच आपण इंग्लिशमध्ये स्कॉलरशिप असं काही म्हणतो तर शिष्यवृत्तीपेक्षा स्कॉलरशिप हा शब्द आपल्याला सोयीस्कर वाटतो तर जे प जे काही असेल तर तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरा आणि तुमच्या महाविद्यालयाला वगैरे सबमिट करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा म्हणजे त्यांना पण माहीत होईल की बाबा शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज जे काय आहे मु त्याची मुदतवाढ मिळालेली आहे तर आपण लवकरात लवकर हा फॉर्म भरून घेऊ आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद मित्रांनो